आता प्रवीण दरेकर जे आहेत सर, ज्या पद्धतीनं अभिजित पाटलांवर रेड झाली होती, तर त्यामध्ये ह्यात राजकीय काही हस्तक्षेप होता असं वाटतं? नाही, मला त्याची अजिबात कल्पना नाही आहे. तो त्यांचा व्यवसाय आणि इन्कम टॅक्स हा वेगळा विषय आहे. मी आज तिरंगा यात्रेच्या निमित्तानं आलो होतो आणि एक मराठी होतकरू उद्योजक आहे, त्याच्या सगळ्या विस्तारात नेहमी मदत मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून आज मी दौऱ्यावर आलो असताना इथे आलो आहे. आता त्याच्यामागे काय राजकारण आहे याचं मला काही माहीत नाही आणि असेल तर ते बाहेर येऊ शकतं. त्याच्यात आपल्या मुंबई बँकेची काही मदत होती या कारखान्यात? नाही, मी तर एका कारखान्यात महाराष्ट्रामध्ये अशा मी 20-25 कारखान्यांना मदत केलेली आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने रेड वाढत आहेत, रोहित पवार असतील किंवा आता टार्गेट पवार ह्यांच्याकडे वळायला लागले. नाही, एक लक्षात ठेवा, पवार काय कायद्यापेक्षा वेगळे किंवा मोठे नाही आहेत. या देशातला छोटा नागरिक आहे त्याला तेच अधिकार आहेत, त्याला तीच बंधनं आहेत संविधानाची, लोकशाहीची, आणि पवार असले तरी त्यांना तीच बंधनं आहेत. काही पवारांना कायद्याने काही अपवाद वगळलेलं नाही आहे, त्याच्यामुळे पवारांवर कारवाई झाली तर, मग इतरांवर झाली तर, अभिजित पाटीलवर झाली ती, तो पण एक या देशाचा नागरिक आहे ना. त्याच्यामुळे या देशामध्ये प्रत्येकावर कारवाई जो चुकीचा असेल किंवा वाटत असेल यंत्रणांना करू शकतात, आणि ज्याच्यात काय कर नसेल, ज्याच्यात काय तथ्य नसेल, तर काय त्याला अनेकांवर कारवाया होतात, पुढे निष्पन्न काही होत नाही आपल्याला कळेल. सर, आता ज्या पद्धतीने शिवसेनेची आणि संभाजी ब्रिगेडची युती झालेली आहे, आपल्याला कशी आव्हानं बघताय पुढच्या भविष्यात? नाही, कसलं आव्हान आज भारतीय जनता पार्टीला तर कसलंच आव्हान नाही. जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा आणि ताकदीचा पक्ष आहे, आणि शिवसेनेचं काय त्या ठिकाणी झालं आहे आपण बघताय. 52-50 पैकी 40 आमदार आज त्यांच्यामध्ये नाही आहेत, आणि त्याच्यामुळे बुडत्याला काढीचा आधार त्या ठिकाणी लागतो, आणि तशा पद्धतीनं मिळेल तो आधार घेण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. ज्या पद्धतीनं शिवसेनेत इन्कमिंग चालू आहे, ज्यांनी हिंदुत्वावर किंवा शिवसेनेवर अनेक वेळा टीका केली आहेत, अशी मंडळी सगळी शिवसेनेत? नाही, याचंच आश्चर्य आहे ना. म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेबांना अजून त्या ठिकाणी समजत नाही आहे, दुर्दैव आहे, की ज्यांनी सावरकरांवर टीका केली, ज्यांनी हिंदुत्वांवर टीका केली, ज्यांनी छत्रपतींच्या संदर्भात किंवा अनेक विषयात त्या ठिकाणी वादग्रस्त भूमिका घेतल्या, आज त्यांनाच त्या ठिकाणी शेवटी कसं आहे, आज उद्धवजींच्या हातात काही राहिलेलं नाही. अख्खा पक्ष आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी एकवटताना दिसतो आहे. 12 खासदार झाले, 40 आमदार झाले, शेकडोच्या संख्येने नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी जात आहेत, आणि जेव्हा असं वाटतं की आता आपल्याला जे मिळेल त्याची मदत घ्यावी, त्यातला तो प्रकार आहे पण काहीच उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी मेजॉरिटी ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे, आणि लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेल्या नियमात चौकटीत त्या ठिकाणी हे सरकार या ठिकाणी आलं आहे आणि काम करेल. संजय राऊतांना वाऱ्यावर सोडले शिवसेनेनं असं वाटतं? असं वाटतंय, कारण शिवसेना किंवा उद्धवजी ठाकरे साहेब अजून एकही वाक्य त्यांच्या काळजीचं, त्यांच्या भविष्यासंदर्भात बोलताना दिसत नाही. म्हणजे संजय राऊत जणू काही आपले शिवसेनेचे नेते नव्हते इतपत त्यांचा विसर पडलेला आहे. शरद पवारही त्याच पद्धतीनं वागतात? पवार साहेबांचंही कुठे राऊतांच्या संदर्भातला सहानुभूतीचं त्या ठिकाणी वक्तव्य किंवा भूमिका दिसत नाही. हे होते प्रवीण दरेकरजी, त्यांनी आपली पूर्ण भूमिका मांडलेली आणि ज्या पद्धतीने या सर्व रेड झाल्या होत्या, तर एक मराठी उद्योजक पुढं जातो आहे म्हणून आपण मदत केली, आणि पवारांवर जे रेड चालू आहेत यामध्ये पवार हे कुठलेही ह्याच्यातनं वेगळे नाही आहेत, त्यामुळं पवारांवरच्या रेड चालू राहतील असं त्यांनी सांगितलं. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा. उघडा डोळे, बघा नीट.